नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, प्रत्येक वेळा आपला ज्यावेळेस व्हिडिओ येत असतो तेव्हा बैलगाडी क्षेत्राबद्दल अपडेट असते. आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदगी श्री बकासूरबद्दल अपडेट असते, कारण की हे क्षेत्रच असं आहे की प्रत्येकजणाच्या मनावर राज्य केलेलं क्षेत्र आहे, बैलगाडीचं क्षेत्र. त्यातलाच एक आपला सर्वांचा लाडका बकासूर, अखंड महाराष्ट्रावर ज्या बैलाचं प्रेम आहे, ज्या बैलावर अखंड महाराष्ट्राचं प्रेम आहे, असा बकासूर. तर मित्रांनो, आजचा विषय असा थोडा वेगळा आहे. तुम्हाला माहीतच असेल, मागील 70 दिवसापासून एक जिओ सिनेमावर एक शो गाजत आहे, तो शो म्हणजे बिग बॉसचा, बिग बॉस मराठी 5. रितेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो काल समाप्त झाला आणि या शोचा विजेता तुम्हाला माहीतच झाला असेल, अखंड महाराष्ट्रामध्ये जगभरात पोचलेला एक बारामतीचा एक सर्वसामान्य घरातला सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा, तो म्हणजे आपला टिकटॉक स्टार, री स्टार, इंस्टावर फेमस असलेला आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण हा या बिग बॉस 5 विजेता ठरला आणि एक महाराष्ट्राला, एक तरुण पिढीला दिशा द्यायचं काम केलं, चालना द्यायचं काम या सूरज चव्हाणनं दिलं, सूरज चव्हाण यांनी केलं. कारण की खूप कष्टाळू आणि खूप खडतर प्रवास होताना हा व्यक्ती एका मोठ्या व्यासपीठावर जाऊन आपलं साम्राज्य घडवलं, ही साधी सोपी गोष्ट नाही. कारण त्याच्या आयुष्यात पण खूप गोष्टी घडल्या, खूप म्हणजे त्याची बदनामी झाली, प्लस फसवणूक झाली, अशा अनेक गोष्टी झाल्या. पण त्याने जिद्द सोडली नव्हती, कुठंतरी लोकांच्या मनावर मनोरंजन करून, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करून एक चांगली भूमिका घेऊन तो आज चांगल्या व्यासपीठावर गेला. नक्कीच मित्रांनो, काल ह्या बिग बॉसच्या विजेत्यानंतर सूरजवर अनेक बक्षिसांचा पाऊस पडला, अनेक दिग्गजांनी सूरजसाठी काय काय गिफ्ट दिले. त्यापैकीच मित्रांनो, तुनवाल एक इलेक्ट्रिकल गाडीचे ओनर आहेत, त्यांनी सूरजसाठी एक इलेक्ट्रिकल मोटर्स टू व्हीलर दिली. नक्कीच हे त्याच्या कष्टाचंच फळ आहे. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा गाडगिळकडून एक अतिशय सुंदर असं गिफ्ट दिलं त्यांना, 10 लाख रोख रक्कम, 10 लाख रुपये हे सूरजला काल देण्यात आलं. ही पण त्याच्या कष्टाची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचीच एक पोचपावती आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जो बिग बॉसचं म्हणजे जो विनर होतो त्याचं जे वेतन असतं, वेतन म्हणता येणार नाही, ते एक बक्षीस असतं, ते बक्षीस सूरजला रोख रक्कम 14,60,000 रुपये इतकं भेटलं. आणि सूरजला एवढं रकमेनं, एवढं मोठं रकमेचं बक्षीस मिळालं. नक्कीच त्याचा कष्टाचं फळ आहे मित्रांनो. जो व्यक्ती मजुरी करून आपलं घर चालवत होता, आपला उदरनिर्वाह करत होता, त्याने एवढं स्ट्रगल झाला आणि आपलं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं. त्याचप्रमाणे मित्रांनो, ह्या पैशाच्या व्यतिरिक्त सूरजनं एक सूरजसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अखंड महाराष्ट्राला माहीतच झालं असेल, केदार शिंदे यांच्यातर्फे एक नवीन चित्रपट रिलीज होणार आहे, तो चित्रपट म्हणजे झापूक झपूक. या चित्रपटामध्ये सूरज चव्हाणला एक हिरोची भूमिका मिळाली. हा पण एक महाराष्ट्राचा आशीर्वाद आणि एक देवाने दिलेलं बक्षीस म्हणा किंवा त्याच्या कष्टाची पोचपावती. हा सुद्धा पिक्चर आपल्या सेवेसाठी लवकरच येईल, ही म्हणजे सूरज चव्हाणची खरी कष्टाची पोचपावती मिळाली सूरजला. नक्कीच आपण पण सूरजचा एक फोटो पोस्ट केला होता आपल्या चॅनलवरती आणि नक्कीच बकासूरच्या आशीर्वादाने, कारण आपण पोस्ट असा फोटो केला होता की जेवढे पण आपले बकासूर प्रेमी आहेत, जेवढे पण बकासूरवर जे प्रेम करतात, त्यांनी सूरजला वोटिंग करा आणि त्याचमुळे आपली थोडी फुलनाफुलाची पाकळी या सूरजला मिळाली आपल्या वोटिंगच्या माध्यमातून. आणि बकासूरचा आशीर्वाद म्हणजे अखंड महाराष्ट्रावर त्याचा आशीर्वाद आहे. नक्कीच सूरजवर थोडा तरी बकासूरचा आशीर्वाद गेला असेल, कारण की तो देवदूत आहे आपल्यासाठी.
आणि आज सूरज विजय ठरला. आणि सर्वात मोठं या विजयामागचं ज्यांना म्हणजे श्रेय जाईल ती म्हणजे जनता आणि त्याच्यावर प्रेम करणारे व्यक्ती, त्यांनी हे केलं आणि सूरज बिग बॉसचा विजेता ठरला. नक्कीच सूरजच्या गावी जल्लोषाचं वातावरण आहे. लवकरच सूरज गावाच्या दिशेने येणार आहे आणि नक्कीच त्याची एक चांगली मिरवणूक निघणार आहे. आपण सूरजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो.